का घर ना है राज्य सरकार ने महाराष्ट्र राज्यातील जनतेचा विश्वासघात केला आहे, कारण महाराष्ट्रातील कोणत्याही जनतेपैकी माणसाने आम्हाला 100 युनिट पर्यंत माफी द्या, सवलत द्या विजेच्या वाढीव बिलांमध्ये अशा प्रकारची मागणी केलेली नसताना सुद्धा राज्याचे ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी मागणी त्यांनी स्वतःहूनच ती जाहीर केलं होतं की 100 युनिट पर्यंत आम्ही सवलत देऊ, माफी देऊ म्हणून। हा विषय ज्याला वाढीव वीज बिलादारांचा आला त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या पक्षातर्फे सगळ्यात प्रथम आमचं शिष्टमंडळ ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना भेटलं, त्याच्यानंतर ऊर्जा सचिव असीम गुप्ता यांना आमचं शिष्टमंडळ भेटलं, त्याच्यानंतर BSE जे काही अध्यक्ष आहेत जनरल मॅनेजर बघाळे त्यांना आमचं शिष्टमंडळ भेटलं, किंबहुना अदानी ग्रुपचे चीफ ऑफिसर सन्माननीय शर्माजी हे स्वतः येऊन राजसाहेबांना भेटले, BSE एक्झिक्युटिव्ह ऑफिसर या संदर्भात ते राजसाहेबांनी येऊन भेटले, रिलायन्स ग्रुपचे लोक येऊन भेटून गेली, त्याच्यानंतर सुद्धा या वाढीव वीज बिलाच्या बाबतीमध्ये राज्य सरकार कोणता निर्णय घ्यायला तयार नव्हता। मध्यंतरी आलेल्या माहितीप्रमाणे राज्य सरकारने केंद्र सरकारकडे साधारण 10,000 कोटी रुपयाची मागणी केली होती, दुर्दैवाने केंद्र सरकारने पैसे दिले की नाही दिले त्या खोलात आम्ही काही जात नाही, परंतु राज्य सरकार म्हणून सरकारची जबाबदारी होती का दिलेला शब्द हा पाळला पाहिजे होता आणि म्हणून ते शब्द पाळत नव्हते, म्हणून बरेचसे लोक साहेबांकडे येऊन जात होती आणि म्हणून साहेब शेवटी शेवटचा पर्याय म्हणून राज्यपाल महोदयांकडे आमचे पक्षाचं शिष्टमंडळ घेऊन जाऊन भेटले। राज्यपालांशी चर्चा केल्यानंतर राज्यपालांनी सांगितलं की आपण पवार साहेबांशी शरद पवार साहेबांशी जर बोललात तर फार पुढे होईल, त्यानंतर सन्माननीय राजसाहेब हे शरद पवार साहेबांशी बोलले, शरद पवार साहेबांशी बोलणं झाल्यानंतर त्यांनी मला एक निवेदन पाठव म्हणून सांगितलं, त्याप्रमाणे साहेबांनी त्याला निवेदन सुद्धा वेगवेगळ्या कंपनीच्या नावाची पाठवले आणि अजूनही त्याच्या बाबतीमध्ये काहीच नाही आणि आता ऊर्जा मंत्र्यांनी निर्णय घेतला आहे की कोणत्याही प्रकारे आम्ही वीज बिला सूट देऊ शकत नाही आणि म्हणूनच खरं पाहता ही महाराष्ट्राच्या 11.5 कोटी जनतेची घोर फसवणूक आहे, विश्वासघात आहे आणि म्हणूनच ही तुमच्या श्रेयवादाच्या लढाईमुळे महाराष्ट्राच्या जनतेने का भोगायचं आणि यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण पक्षातर्फे आम्ही आज सरकारला अल्टिमेट देतो आहोत, सोमवारपर्यंत सरकारने जर कुठलाही निर्णय या बाबतीमध्ये घेतला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर तर मोर्चे काढेलच, पण त्याच्यानंतर मात्र महाराष्ट्रामध्ये प्रचंड उग्र असे आंदोलन होतील आणि आम्ही पक्षातर्फे समस्त महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करतो आहोत, विनंती करतो आहोत की आपण सुद्धा या मोर्चांमध्ये सहभागी व्हा, किंबहुना हा पब्लिक क्राय होण्याची आवश्यकता आहे आणि राज्य सरकारचे डोळे उघडण्याची आवश्यकता आहे, अन्यथा जर राज्य वीज मंडळाची लोक तुमची बिलं वगैरे कापायला जर आली तर आमचे महाराष्ट्र सैनिक हे स्वतः जातील जी तुमच्या सोबत राहतील आणि त्याच्यावर जर उलटी सुलटी कारवाई काय झाली आमच्या सैनिकाच्या हातून जर काही प्रकार घडला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही राज्य सरकारची राहील आणि म्हणून मी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो, खास करून का खबरदार तुमच्या घरामध्ये सुद्धा इलेक्ट्रिकची बिलं आलेली आहेत, एका बाजूला तुम्ही मंत्र्यांची बिलं माफ करता पण सर्वसामान्य माणसांच्या घरांची तुम्ही जर कनेक्शन कापणार असाल तर मात्र आमचं नवनिर्माण सेना हे तुमचं सुद्धा कनेक्शन कापल्याशिवाय राहणार नाही, म्हणून आम्ही तुम्हाला अल्टिमेट मुदत देतो आहोत आणि हा पक्षाचा आदेश आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती सुद्धा आहे की आपण कुठल्या परिस्थितीमध्ये आपापल्या जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मोर्चे काढा, सोमवारपर्यंत वाट पाहूया, अन्यथा तुम्हाला काय भविष्यात करायचं आहे ते सांगण्याची आवश्यकता नाहीच, पुढे आम्हाला विश्वास आहे
पवार साहेबांचा, कारण पवार साहेबांची राजसाहेब बोलल्यानंतर पवार साहेब बोलले होते की मी राजसाहेब राज्य सरकारची बोलतो म्हणून. पण मला वाटतं आता पवार साहेबांच्या शब्दालाही राज्य सरकारमध्ये किंमत उरलेली नाही असं मला वाटते. आणि म्हणून पवार साहेब तुमच्या आणि राजसाहेबांचं बोलणं झालेलं आहे. या सरकारचे सर्व सर्व तुम्ही म्हणून आता कॅबिनेटची मीटिंग होणार आहे, त्या मीटिंगमध्ये तुमचा आदेश द्या आणि सह्यवादाची लढाई न करता तुमच्या महाविकास आघाडीच्या सरकारने तो निर्णय घेतला असं जाहीर करून टाका आणि लोकांचं जी बिल आहे ती माफ करून टाका. अन्यथा आम्हाला आंदोलन लोकांच्या सोबत घेऊन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही एवढं मात्र निश्चित सांगतो. आणि केवळ तेवढ्यापुरतं मर्यादित राहणार नाही, त्याच्या पुढेही आणखी पक्षप्रमुख जो निर्णय घ्यायचा तो घेतीलच आणि यथावकाश तुम्हाला कळवतील. आंदोलन असं की आता सुरुवातीला आम्ही संपूर्ण सोमवारपर्यंत मुदत देतोय. सोमवारच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चे आमच्या लोकांचे घेतील आणि मोर्चामध्ये लोकांचे सहभाग प्रचंड प्रमाणात होईल. आणि आम्ही लोकांना सांगणार आहोत की आता वीज बिल भरू नका. बऱ्याच लोकांनी वीज बिल भरलेत सुद्धा मुंबई शहरासारख्या ठिकाणी, आणि म्हणून आता वीज बिल भरू नका. पाहू पुढे काय होतं ते, राज्य सरकारला भाग पाडलं पाहिजे. आणि म्हणून पुढची आंदोलनही अत्यंत उग्र स्वरूपाची होती. त्या आंदोलनाचे स्वरूप मी आता काय सांगत नाही. राज्य सरकारला आणि महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना कशा प्रकारचे आंदोलन करू इच्छितो इच्छिते. तोपर्यंत कृपया वीज बिल भरू नका, नाहीतर आपल्याला वीज बिल भरायचं आहे पण आत्ता भरू नका असं आम्हाला आपल्याला विनंती करायची आहे. वीज बिल भरू नका असं आवाहन बिलकुल करायला पाहिजे, कारण आमची मागणी होती एप्रिल मे जून ह्या 3 महिन्यामध्ये जी वाढीव वीज बिल आलेली आहेत त्या वाढीव वीज बिलाचा सरकारी काहीतरी गांभीर्य भरून विचार करायला पाहिजे होता. दुर्दैवाने राज्य सरकारनी दिवाळीमध्ये आम्ही गोड बातमी देऊ 100 युनिटपर्यंत आम्ही वीज बिल माफ करू अशा घोषणाबाजी त्यांनीच केल्या होत्या. आणि तुमच्यामध्ये जर एकोपा नसेल तर त्याचं लोकांनी का भोगायचं. आणि म्हणून आता वीज बिल भरू नका हे सांगण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून आम्ही लोकांना सांगणार आहोत. पण तुमचाही सहभाग या आंदोलनामध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे अशी लोकांना मी आवाज करतोय. ऊर्जा माहिती देण्यात आली आहे की भाजपच्या काळात किंवा मागच्या सरकारच्या काळात किती एवढी एवढी थकबाकी आहे त्यामुळे आता अडीअडचण गेला असा एक आरोप प्रत्यारोप सुरू झाला. 1995 साली ज्या वेळेला राज्य सरकार आलं होतं युतीचं सरकार बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला या राज्यावरती 16,000 कोटीचं कर्ज होतं. आज या राज्यावरती जवळजवळ 5,50,000 कोटीचं कर्ज आहे. आमचं म्हणणं आहे जर एसटीला आपण 1,000 कोटी रुपये दिलेच ना त्यासाठी 2 आमच्या एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या, म्हणजे आता सामान्य माणसाने आत्महत्या करायला पाहिजेत का, त्याच्यानंतर तुम्ही वीज बिल माफ करणार का. तुमच्यावरती किती कर्ज आहे किती डेफिसिट मध्ये वीज बिल महावितरण त्याच्याशी आम्हाला कर्तव्य नाही. ज्या तुम्ही अदानी रिलायन्स टाटा वगैरे वगैरे कंपन्यांना नागरी म्हणजे ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही देताय त्याच्यामुळे त्याचा फायदा होतो नाही ना, ते सवलत देऊ शकतात. राज्य सरकार का त्यांच्यावर प्रेशर करत नाही, राज्य सरकार का सगळं स्वतःच्या रांगावर घेत आहे. आणि त्याच्या पलीकडे महावितरण वसुली चालूही आहे, त्याच्या पलीकडे जर राज्य सरकारला जर खरंच लोकांविषयी कळवळ असेल राज्य सरकारने महावितरणला सांगून अजून 5-10 हजार कोटी त्यांच्यामध्ये 4,500 कोटी रुपये लागणार आहे. वीज बिल जर माफ केले तर माझ्याकडे काढायला 5,000 कोटीचं कर्ज फरक काय पडणार आहे. एवढं 1,00,000 कोटीचं कर्ज ना 5,000 कोटी आणखी कशाला बीजेपीवरती नाव टाकता याच्यावर तुम्ही ढकलता. अरे राज्य तुमचं आहे तुम्ही निर्णय घ्या. प्रश्न असा आहे की तुम्हाला सरकारमधले काँग्रेसचे जे कॅबिनेट मंत्री ते म्हणतात की जसा रिलीफ पॅकेज एसटीला मिळतं तसं काँग्रेसच्या खात्यांना मिळत नाही, तर ह्या सरकारमध्ये समन्वय नाही किंवा मी सातत्याने सांगत आलोय कॅबिनेटची बोर्ड तयार होती परंतु दुर्दैवाने त्याचं क्रेडिट त्याचं श्रेय काँग्रेसला नाही. याकरता ही श्रेयवादाची लढाई होती. माझं म्हणणं आहे श्रेयवादाच्या लढाईत आम्हाला जायचं नाही, हे श्रेय सगळं तुम्ही आघाडी सरकारने घ्यावं पण लोकांना कुठेतरी त्यांनी सवलत दिली पाहिजे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. नाही पण काँग्रेसचे मंत्री म्हणतात की सरकारमध्ये रिलीफ पॅकेज मिळत नाही, तर सरकारमध्ये जे सगळं ठीक नाही असं वाटतं. कशाला वाट बघू नका ना, चांगलं कशाला निघा बाहेर मग तुम्हाला कोणी अडवलंय थांबायची वाट कशाला बघताय मग.
जर तुम्हाला मान सन्मान नसेल कोणी विचारत नसेल तर तिकडे कशाला तुम्ही थांबलात म्हणून. प्रवीण बेरेकर यांनी पुण्यामध्ये बोलताना एक वक्तव्य केलं की मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने मनसेचा आम्ही विचार करू, यावरती काय प्रतिक्रिया असते? अजूनपर्यंत विचार करायला खूप लोकांना वेळ द्यावा लागेल. राजसाहेबांचा विचार करायला आता प्रवीण दरेकर फारच मोठा झाला असं मला वाटते. भाऊ माझी पक्ष म्हणून विचार करते काय करायचं. पण ह्याला थोडा प्रश्न असा आहे की बावनकुळेच्या ह्या आंदोलनाला समर्थन दिलं आणि तसं त्यांचं थेट म्हणणं होतं की जे राष्ट्रकडे करताय जनतेसाठी त्याला आमचं समर्थन आहे. पलीकडे म्हणणं आहे जर तुमची जर आमच्या सोबत तुमचा श्रम विचार जर तुम्ही असाल तर आम्ही जे काय पब्लिक करणार आहोत, आंदोलन करणार आहोत, त्याच्यात तुम्ही लोक सहभागी व्हा. आम्हाला काय अडचण आहे, तुम्ही सहभागी व्हा. बोलता कशाला, सामील व्हा. मग जनतेसाठी सामील व्हा, आंदोलनात सामील व्हा, जनतेसाठी का महानगरपालिका निवडणूक. त्या तो विषय काय माझा नाही, हा विषय पक्षप्रमुखांचा आहे आणि आतापर्यंत आमची भूमिका एकला चिलोरेची राहिलेली आहे. त्याच्यामुळे आता तरी सध्या आम्ही एकला चिलोरे ह्या भूमिकेत आहोत. जे आंदोलन आपण करताय त्या कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावा असं आपण थेट आणि स्पष्टपणे सांगितलं. महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक नागरिक हा करदाता आहे, त्यांनी सहभागी व्हावा. त्याच्यामुळे भाजप पण आला, त्याच्यात शिवसैनिक पण आले, काँग्रेसवाले पण आले, एन सी पी पण वाले आले, एम आय एम वाले आले, सगळेच आले. सगळ्यांनी सहभागी हो, का त्यांच्या घरी मिलं नाही आलीत का? पिढी मग त्यांच्या घरी मिलं आलेली आहेत. चला.